या बुलेटिनमध्ये सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. राज्यातील 19 लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावरती जाणार आहेत. काल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासोबत झालेली बैठक निष्फळ ठरल्यानं कर्मचारी संपावरती ठाम आहेत. यामध्ये सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश. राज्यातील शाळा कॉलेज रुग्णालय सरकारी कार्यालयांना या संपाचा मोठा फटका बसू शकतो. संपकाळामध्ये कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक 12वी बोर्ड पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्यावरती ठाम आहेत आणि त्यामुळे पेपर तपासणीवर त्याशिवाय बोर्डाचा निकाल वेळेवर जाहीर करताना विलंब होऊ शकतो. त्याशिवाय शिक्षकेतर कर्मचारी सुद्धा संपावर पुन्हा एकदा जात असल्यानं बोर्ड परीक्षेच्या नियोजनामध्ये अडचणी निर्माण होण्याची शक्यता. राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर हे कर्मचारी आंदोलन करणार आहेत. रिझल्ट लागत नाही संपाचा, असं पेन्शनचा किंवा पेन्शन आम्ही लागू करत नाही म्हणून तोपर्यंत हे संप चालूच राहील आणि बेमुद्दत संप हा की आज आयला आणि उद्या चालू दिवडू तसं नाही आहे. एकही कर्मचारी जाणार नाही. सगळे कर्मचारी आमचे सगळे आमचे संपावर आज सहभाग होणार आहेत आणि पुऱ्या महाराष्ट्रातून सनीच संपा जाणार आहे. आरोग्य खात्यामध्ये बी सगळे संपावर जाणार आहे कारण की आरोग्य खात्याची इतकी बिकट परिस्थिती झालेली आहे की आमचे सगळे सिनियर लोक रिटायर होत आहेत. त्याच्यामध्ये आता नवीन पिढी आलेली त्यांना पेन्शन नाही आहे. यानंतर थेट जाऊयात नागपूरमध्ये. आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे या सगळ्या घडामोडींबद्दल माहिती देण्याकरता उपस्थित आहेत. उदय, आज सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी थेट संपावरती जात आहेत, याचा मोठा परिणाम बघायला मिळेल कारण आठवड्याच्या मधोमध हे सगळं घडताना दिसतंय. विशाल, अगदी खरा. नागपूरमध्ये जर विचार केला तर मग शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक असेल किंवा नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातल्या या परिचारिका असेल, यांनी जो आहे तो संपाचा हत्यार जे आहे ते आजपासून उगारलेला आहे आणि बेमुदत हा संप असल्याचा त्यांचा दावा जो आहे तो केला जातो. मात्र नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि मेयोमध्ये जवळपास 1100 परिचारिका ज्या आहेत त्या या सगळ्या आंदोलनात सहभागी झाल्या, त्यामुळे याचा मोठा परिणाम जो आहे तो रुग्णसेवेवर होण्याची शक्यता आहे. आपल्या काही नर्सेस आहेत त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. मला सांगा तुमच्या मागण्या काय आणि जुनी पेन्शन तुमच्यासाठी काय इतकी महत्त्वाची आहे? आम्हाला आमच्या म्हातारपणाचा आधार हवा आहे आणि पैशाशिवाय आजकाल तर माहिती आहे कलयुग आहे, त्याच्यामुळे मुलं आपलं पाहतात, मुली आपलं पाहतात, आपण एवढं कष्ट करू नये, जाणीव प्रकार नाही या, त्याच्यामुळे आम्हाला आमच्या अधिकाराचं, आमची पेन्शन, आम्हाला ओल्ड पेन्शन आवश्यक आहे. मला सांगा जर तुम्हाला जुनी पेन्शन दिली सगळ्या कर्मचाऱ्यांना तर याचा बोजा राज्य सरकारवर येऊ शकतो, त्यामुळे याचा परिणाम कुठेतरी राज्यातल्या विकासावर होणार नाही का? नाही होत. कसं होणार आहे? नाही होणार आहे कारण महाराष्ट्रातूनच जास्त उत्पन्न निघते ना, तर कसा का त्यांच्यावर होणार आहे परिणाम? बिलकुल होणार नाही. त्यांना 5-5 पेन्शन तुम्ही विधायकाला देऊन राहिले तर आम्हाला 50,000 द्यायला काय फरक पडून राहिला? ते 5-5 लाख घेत आहे ना पेन्शन. 5-10 विधायक बनत आहे तर 5 पेन्शन घेत आहे. आम्ही 35 वर्ष नोकरी करतो तर आम्हाला पेन्शन नाही, ते किती मोठी तफावत. मला सांगा तुमच्या या आंदोलनाचा परिणाम जो आहे तो रुग्णसेवेवर होत आहे. अनेक गरीब लोकांचे ऑपरेशन देखील या सगळ्या तुमच्या संपामुळे पुढे जाऊ शकतात, याबाबत तुम्ही विचार केला का? आम्ही विचार करून सर्व करूनच इथे संपाला उतरलेलो आहे, पण सरकार आमचं मागण्या अजूनच मान्य करून घेत नाही. वेळोवेळी आम्ही संप केलेला आहे, बऱ्याच वर्षापासून निवेदन दिलेले आहे वेळोवेळी, तरी पण ते काही मान्य करून घेत नाही. सरकार आणि तुमच्या मधला भांडणाचा फटका रुग्णांना बसणं कितपत योग्य? हे योग्य तर नाहीये, पण आम्ही अचानक संपत उतरलेलो नाहीये. त्यांना आधीच वारंवार आणि दरवर्षी त्यांना इंटिमेशन दिलं जात आहे. आमची मागणी आजची नाहीये, आम्ही 2005 पासून सतत मागणी करत पेन्शनसाठी आणि अचानक संपावर गेलं तर आम्ही त्याला कारणीभूत आहे. आता जो काही रुग्णसेवेमध्ये अडथळा येत आहे त्याला कारणीभूत फक्त शासन आहे. नक्कीच. आपण विशाल पाहतोय की जुनी पेन्शन जी आहे ती यांच्यासाठी महत्वाची आहे, त्यामुळे रुग्णसेवेवर याचा परिणाम होत असला तरी आपल्या मागण्यांवर जे आहे ते या परिचारिका ठाम आहे आणि जोपर्यंत या सगळ्या मागण्यांवर शासनाकडून सकारात्मक तोडगा निघणार नाही तोपर्यंत हे आंदोलन जे आहे ते असंच अशाच पद्धतीनं सुरू ठेवण्याचा निर्धार जो आहे तो या परिचारिकांनी व्यक्त केलेला. विशाल, धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल. यानंतर थेट जाऊयात आपण आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडे, ते देखील या सगळ्या घडामोडींबद्दल आपल्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. उदय, जुनी पेन्शन योजना या विषयाला घेऊन शिवाय समान काम समान वेतन अशी देखील एक मागणी विशाल या ठिकाणी होताना दिसते, काय माहिती आहे? नक्की. जे जे रुग्णालयात आत्ता या शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांचं आंदोलन जे आहे हे सुरू झालेलं आहे, सकाळपासूनच या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे.
जुनी पेन्शन लागू करण्यात यावी ही प्रमुख मागणी जी आहे ही या कर्मचाऱ्यांकडून केली जाते. आपण या कर्मचाऱ्यांशी बोला, नेमकी मागणी काय आहे? कारण का आज संप केलेला आहात तुम्ही, याचा पूर्ण परिणाम जो आहे हा रुग्णसेवेवरती दिसून येणार आहे. 2005 नंतर जे शासकीय सेवेत भरती झालेले आहेत त्यांना जुनी पेन्शन योजना लागू नाहीये, आणि ज्यावेळेस जुनी पेन्शन लागू करत नाहीत त्यामुळे अनेकांचे संसार हे उद्ध्वस्त होणारे आहेत. जी जुनी पेन्शनमध्ये जी सिक्युरिटी आहे ती या नव्या पेन्शनमध्ये नसल्यामुळे कर्मचारी वर्ग हा संतपलेला आहे. त्याचा जीवन मरणाचा प्रश्न आलेला आहे. प्रत्येक कर्मचारी जुनी पेन्शन योजनेमध्ये जी पेन्शन मिळते त्यापेक्षा ह्या पेन्शन फारच कमी मिळते. 1500-1600 रुपये अशी जी पेन्शन मिळते त्याच्यामुळं भविष्य अंधकारमय झाले आहे आणि संसार कसे करावे हा त्यांच्या पुढचा प्रश्न आहे. राज्य सरकार असं म्हणतंय जर संपात तुम्ही सहभागी झालात तर कठोर कारवाई केली जाईल. सरकारचं म्हणणं असं प्रत्येक वेळेला असतं. आता त्यांनी माझ्या माहितीनुसार कालच विधानसभेमध्ये मेस्मा कायदा हा लागू केला अत्यावश्यक सेवेसाठी. आम्हाला काय म्हणायचं आहे, हे तुम्हाला करण्यापेक्षा आमची जुनी पेन्शन योजना चालू करा ना. आज अनेक राज्यामध्ये जुनी पेन्शन योजना लागू केलेली आहे. आज तुम्ही आमच्यावरती कायद्याचा बडगा का उगारताय? आज आम्ही 35-35 वर्ष सेवा करतोय. आमदार खासदारांना 5-5 वर्षामध्ये कायमची पेन्शन मिळते आहे. मग आम्हाला डीसीएफओवरती का पाठवताय? बरं, डीसीबीएस तुमचं काय आहे? शेअर मार्केटला गुंतवताय तुम्ही. बरं, रिटायर होताना आजच्या 2005 नंतरचा जो माणूस रिटायर होतो आहे त्याला 2000 ते 500 रुपये पेन्शन मिळते. त्यांनी त्याचं गुजारा कसं करावं? अन्य सुद्धाही कर्मचारी आहेत. राज्य सरकारचं असं म्हणणं आहे की जर ही जुनी पेन्शन लागू केली तर राज्य सरकारवरती बोजा वाढू शकतो. मला हेच समजत नाही महाराष्ट्र शासनाचं. छत्तीसगड, पंजाब, अजून टोटल पाच राज्य आहेत, तिथे जर त्या पेन्शन देऊ शकतात तर महाराष्ट्र दिल्ली महाराष्ट्र शासनाला इथे काय अडचण येते? त्यांचा 30 कोटीचा बजेट मंजूर करताना 288 आमदार एकत्र होतात, 2 मिनिटात 30 कोटी मंजूर होतात. कुठली समिती नेमली? मग आमच्यासाठी समितीने कमिटी कशाला पाहिजे आहे? ही आमची तीव्र आम्हाला त्याचा विरोध आहे कमिटीला. नक्कीच आमची मागणी जी आहे ही पूर्ण करण्यात यावी आणि जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हा संप मिटवणार नाही अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती ह्या कर्मचाऱ्यांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. विशाल धन्यवाद. विशाल या सगळ्या माहितीबद्दल. आपल्या जुन्या पेन्शन योजनेला घेऊन हे सरकारी कर्मचारी सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी हे आपल्या मागण्यांना घेऊन ठाम आहेत. जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही पाठीमागे हटणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. एकीकडे या सगळ्या घडामोडी घडताना आपण बघतोय दुसरीकडे लाल वादळ हे मुंबईकडे हळूहळू पुढे सरकताना दिसतंय. बरं, हे लाल वादळ म्हणजे सगळे शेतकरी आदिवासी बांधव हे आता मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत. आंदोलक शेतकरी आणि मुख्यमंत्र्यांची आजची बैठक रद्द झाली आहे. आजची बैठक उद्या होणार आहे. शेतकरी मोर्चाचं शिष्टमंडळ आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार होतं. शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत या भेटीत चर्चा होणार होती. पिकांचे घसरलेले भाव, त्यामध्ये खास करून कांद्याचा मुद्दा असेल. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जो काही फटका गेल्या काही दिवसांमध्ये बसलेला आहे तो धक्कादायक होता. त्याचबरोबर तुरीच्या बाबतीतही मुद्दा आहे. दूध दर असेल, आदिवासींच्या वनजमिनीचा मुद्दा असेल, अशा वेगवेगळ्या मागण्यांना घेऊन मोठ्या संख्येनं हा शेतकऱ्यांचा आदिवासी बांधवांचा लॉंग मार्च जो आहे तो सुरू झालेला आहे. दिंडोरीतनं तो निघाला आणि त्यानंतर थेट नाशिकमध्ये येऊन धडकला आणि आता नाशिकमधनं मुंडेगाव पार करून हे लाल वादळ जे आहे ते मुंबईच्या दिशेनं सरकतं आहे. याबद्दल बोलूयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळे आता क्षणाला आपल्याबरोबर. लक्ष्मण, काय अपडेट? नाशिकमधून निघालेल्या लॉंग मार्चचा आजचा तिसरा दिवस आहे. आज दुपारी 3:30 मंत्रालयामध्ये एक बैठक बोलवण्यात आली होती. काल नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मोर्चाच्या ठिकाणी येऊन मोर्चेकऱ्यांना दुपारच्या बैठकीचं निमंत्रण दिलं होतं. त्या ठिकाणी आपल्यासोबत 15 लोकांचं शिष्टमंडळ असेल आणि या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संबंधित खात्यांचे मंत्री, ज्या ज्या विभागाच्या मागण्या त्यांच्या आहे त्या त्या खात्याचे मंत्री, सचिव त्या ठिकाणी त्या बैठकीला असतील. आणि या बैठकीमध्ये तोडगा काढून ही जी हा जो लॉंग मार्च आहे तो थांबवण्यासाठीची विनंती जी आहे ती केली जाणार होती. आणि आजच्या बैठकीमध्ये या सगळ्या मागण्यांवरती चर्चा होणार होती. मात्र सूत्रांकडनं जी माहिती प्राप्त झालेली आहे त्या माहितीनुसार ही बैठक उद्यावर ढकलण्यात आलेली आहे. त्यामुळे आज दुपारी जो लॉंग मार्च रद्द होण्याची शक्यता होती तो लॉंग मार्च आता पुन्हा एकदा चौथ्या दिवसापर्यंत देखील कायम राहणार आहे. मात्र या ठिकाणी असलेल्या या सगळ्या नेत्यांना याबाबतची कुठलीही कल्पना अद्यापर्यंत मिळालेली नाही. त्यांच्याकडनं जी माहिती मिळते त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला अद्यापर्यंत मीटिंग रद्द झाल्याचा कुठलाही निरोप जो आहे तो प्राप्त झालेला नाही. आणि त्यामुळे आता या बैठकीमध्ये ही जी बैठक होणार होती ती आता उद्यावर ढकलली गेलेली आहे. त्यामुळे आता हे शेतकरी किती आक्रमक होतात आणि यातून नेमकं पुढे काय पडसाद उमटतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. विशाल धन्यवाद लक्ष्मण या सगळ्या तपशिलाबद्दल. त्यामुळे हे लाल वादळ
त्याच्या लालवादळाच्या पायी प्रवासाचा आजचा हा तिसरा दिवस आणि लवकरच ते मुंबईत दाखल होणार आहे. पुढे पोहोचत राज्यातील सत्ता संघर्षासाठी आजचा दिवस निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. सत्ता संघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये पुन्हा सुनावणी होईल. गेल्या 7 महिन्यांपासून महाराष्ट्रातल्या सत्ता नाट्यावरती सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. 2 मार्चला झालेल्या शेवटच्या सुनावणीत शिंदेच्या शिवसेनेचे वकील हरीश साळवे यांचा युक्तिवाद पूर्ण होऊ शकला नाही आणि त्यामुळे आजच्या सुनावणीत साळवे आपला उर्वरित युक्तिवाद पूर्ण करतील आणि त्यानंतर महेश जेठमलानी आणि राज्यपालांच्या वतीनं ही युक्तिवाद करण्यात येईल. यावर ठाकरे गटाच्या वकिलांकडून ही पुन्हा युक्तिवाद होईल. त्यामुळे आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सुनावणी पूर्ण होऊन सर्वोच्च न्यायालय निकाल देणार का याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टात नवीन तारीख काय असणार याचं उत्तर मिळेल. बातमी अधिवेशनाच्या संदर्भातली. अधिवेशनात विविध मुद्द्यांवर चर्चा केली जाते. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन जे आहे त्या अधिवेशनातील तिसऱ्या आठवड्याचा आजचा दुसरा दिवस आहे. विविध मागण्यांसाठी आजही विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. तर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर देणार आहेत. राज्यात आजपासून 4 दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. लक्षात घ्या, अवकाळी पावसाचा इशारा आहे. विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात गारपिटीसह पावसाची शक्यता आहे आणि त्यामुळे तयार झालेला भाजीपाला फळं आणि रब्बी पिकांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावी असं आवाहन करण्यात आलं. राज्यामध्ये इन्फ्लुएन्झा ए विषाणूचा उपप्रकार असलेल्या H3N2 विषाणूचा धोका वाढताना दिसतोय. पुण्यात H3N2चे 22 रुग्ण आढळून आलेत. सर्वाधिक रुग्ण हे 19 ते 60 वयोगटातील असल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेनं दिला. यावरून या विषाणूची साथ पुण्यात मोठ्या प्रमाणावर पसरली असल्याचं शिक्कामोर्तब झालंय आणि याची लक्षणंही सामान्य फ्ल्यूसारखीच असून जीवघेणी नसल्याची बाब दिलासादायक आहे. आता आणखीन एक महत्वाची बातमी अशी आहे की उद्योगमंत्री उदय सामंत यांनी डोंबिवलीत धाड टाकून टँकर माफियांचा पर्दाफाश केला. पालिकेचं पाणी चोरून अवैध मिनरल वॉटरचा कारखाना उभारल्याची माहिती मिळताच सामंत यांनी पोलीस तसंच अधिकाऱ्यांसह 4 ठिकाणी धाड टाकली. यावेळी कारखाना सील करून टँकर माफियांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यासंदर्भात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी. उदयजी, पाणी समस्या भरपूर जाणत होती, काय मुद्दे आपल्याला आले होते आणि या मुद्द्यांच्या आधारे आपण इथे धाड केली, काय आढळलं आपल्याला? 6 महिन्यापूर्वी या विभागाचे लोकप्रिय खासदार श्रीकांत शिंदे साहेबांच्या वतीने एक बैठकीचं आयोजन केलं होतं आणि या संपूर्ण परिसरातल्या नागरिकांना चांगल्या पद्धतीचं पाणी MIDC कडनं मिळावं अशा पद्धतीची त्यांनी भूमिका घेतली आणि पाणी देखील आम्ही सुरू केलं होतं. पण अचानक ह्या 15-20 दिवसामध्ये ते पाणी कमी झालं आणि ह्या तक्रारी माझ्याकडे आल्या आणि म्हणून मी स्वतः आज रात्री 12:30 वाजता येऊन इथली वस्तुस्थिती बघितली आणि मला विशेषतः धक्का बसला आहे की महानगरपालिका असेल किंवा MIDC असेल ह्याच्या मेन लाईनवरनं काही टँकर माफियांनी कनेक्शन्स घेतलेले आहेत. मी पोलिसांना सूचना दिल्या की उद्याच्या उद्या त्यांच्यावर पोलीस केसेस दाखल झाल्या पाहिजेत. त्याच्यापेक्षा दुसरा एक भयानक प्रकार असा सापडला आहे की एक मिनरल वॉटरची कंपनीच या पाण्यावर तिथं निघालेली आहे. तिथं मोठं गोडाऊन आहे, टाक्या लावलेल्या आहेत. मी आत्ताच आयुक्तांशी बोललो, आयुक्तांनी सांगितलं अशी नोंद कुठचीही आमच्याकडे नाही आहे, त्याच्यावर देखील कारवाई करा म्हणून सांगितलं. जी कंपनी होती तिची नोंद कुठे नाही आहे? किंवा नोंद नाही, पाण्याचं कनेक्शन त्याला दिलेल्याची नोंद नाही, MIDC कडे नाही, महानगरपालिकेकडे नाही. अशामुळंच या गळतीमुळंच मला असं वाटतं की या पाण्याच्या गळतीमुळंच या संपूर्ण परिसरातल्या लोकांना पाणी कमी मिळतं आहे. आज ही फक्त मी उद्योगमंत्री या नात्यानं सुरुवात केलेली आहे. मला असं वाटतं की ह्याच्यातनं जे टँकर माफिया आहेत, जे महानगरपालिकेकडनं पाणी चोरतायत, जे MIDC कडनं पाणी चोरतायत, त्यांनी वेळीच सावध झालं पाहिजे आणि ही कारवाई आता 365 दिवस चालू राहणार आहे. टँकर माफिया याच्यामागे याचं स्पष्ट झालं होतं, कारण आपण स्वतःही आल्यानंतर आपल्याला ती गोष्ट दिसली. पण याच्यामुळे लोकांना त्रास होतो आहे, शासनाचं किती मोठं नुकसान होतं आहे? शासनाचं तर नुकसान होतंच आहे, परंतु जो लोकांना मानसिक त्रास होतो आहे तो माझ्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे. कारण लोकांना पाणी मिळत नाही आहे. या 27 गावांचा जो पाण्याचा प्रश्न आहे हा मार्गी लावण्यासाठी स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पुढाकार घेतलेला आहे, खासदारांनी पुढाकार घेतलेला आहे आणि असं असताना याला कुठेतरी छेद देण्याचं काम काही लोक जे करत आहेत. म्हणूनच मी मध्यरात्री इथं व्हिजिट केलेली आहे आणि त्याच्यातनं अनेक गोष्टी निष्पन्न झाल्या आहेत आणि म्हणून मी सांगितलं की ही सुरुवात आहे.
ह्याच्यातनं उद्यापासून काही लोकांनी सुधारलं पाहिजे. त्यांना जर असं वाटत असेल की पाणी चोरल्यामुळे फक्त जामीन होतो, मी आताच प्रांतांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेली आहेत की त्या संपूर्ण प्रॉपर्टीला सील करावं. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली. बीडच्या नवजीवन व्यसनमुक्ती केंद्रातील आणखीन एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. व्यसनमुक्ती केंद्रात एका रुग्णाला 5 ते 6 जणांनी हातपाय बांधून काठीने अमानुषपणे मारहाण केल्याची घटना उघडकीस आली होती. आता या व्यसनमुक्ती केंद्रात त्रास देणाऱ्या लोकांना झोपेच्या गोळ्या देऊन नंतर अश्लील चाळेही केले जात होते अशी धक्कादायक माहिती समोर येते. याबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्याबरोबर आहेत. सुरेश, या आधीच व्यसनमुक्ती केंद्राच्या नावाखाली कशा प्रकारे रुग्णांची छळवणूक होत होती हे तर समोर आलंच, पण आता आणखीन काही गोष्टी समोर येत आहेत का? व्यसनमुक्ती केंद्र बीड जिल्ह्यामध्ये व्यसन नवजीवन व्यसनमुक्ती केंद्रांतर्गत 4 ते 5 केंद्र सुरू होते आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्णांची फसवणूक होत होती, पिळवणूक होत होती. अशा पद्धतीची तक्रार आल्यानंतर आरोग्य विभागाने त्याच्यावरती कारवाई केली आणि कारवाई नंतर आता एक एक धक्कादायक गोष्ट समोर येते. याच्यामध्ये जो मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि जो समोर आलेला आहे, विशेष म्हणजे ज्या तक्रारदारांनी हा व्हिडिओ जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाकडे दिलेला आहे, त्यामध्ये अमानुष पद्धतीने मारहाण केली जाते. कपडे काढून विशेष मारहाण केलं जातं आणि हे करणं पाठीमागचं कारण म्हणजे एखादा रुग्ण जर त्रास देत असेल, त्याचबरोबर जर काही मागणी करत असेल, तर त्याला मारण्यासाठी तिथले वैद्यकीय जे कर्मचारी आहेत, तिथले जे डॉक्टर आहेत, त्यांच्याकडून असं केलं जात असल्याचं देखील तक्रारीत म्हटलं आहे. आणि विशेष म्हणजे आणखी देखील यामध्ये गंभीर आरोप केला गेला आहे की एचआयव्ही बाधित जी महिला आहे तिच्याकडून लैंगिक शोषण केले देखील केलं जात असल्याचा गंभीर आरोप तिथल्या पीडितांनी केलेला आहे. त्यामुळे एकंदरीतच नवजीवन नवजीवन व्यसनमुक्ती केंद्रामध्ये नेमकं काय चालायचं हे या दृश्यांमधनं तर पुढे येतंय, पण आणखीन काही वेगवेगळे खुलासे होताना दिसत आहेत. धन्यवाद. गोंदियामधील यादव चौक परिसरात एका 10 वर्षाच्या मुलावर डुकरानं हल्ला केला. या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर परिसरातील मोकाट डुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली. मुलाच्या हात पाय पोटाला तसंच खांद्याला गंभीर दुखापत झाली आहे. मुलांना आरडाओरड करताच परिसरातील नागरिकांनी जीव घेत म्हणजे या ठिकाणी नागरिकांनी धाव घेत या मुलाची सुटका केली. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.